बातमी औरंगाबाद मधून। शहरात पुन्हा एकदा एटीएम फोडण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। गॅस कटरनं एटीएम कापून रक्कम पळवण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केलाय। या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे। औरंगाबादेतील पडेगाव परिसरात चोरट्यांनी हा धाडसी प्रयत्न केलाय। पुन्हा एकदा एसबीआय बँकेचे एटीएम चोरट्यांच्या रडारावर असल्याचं दिसतंय। गॅस कटरनं एटीएम कापून रक्कम पळवण्याचा प्रयत्न करत होते, मात्र एटीएम फोडण्याचा प्रयत्न त्यांचा फसला, त्यामुळे त्या एटीएम मधली रक्कम ही सुरक्षित आहे। औरंगाबाद शहरात सलग दुसऱ्या दिवशी एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाल्यानं शहरातील एटीएमची सुरक्षा ही धोक्यात असल्याचं चित्र सध्या तरी दिसतंय।